मिरजेत वादळी वाऱ्यानं झाड पडलं, बांधकाम विभाग करतोय काय, सादिक पठाण यांचा आरोप. सतत पडणाऱ्या पावसामुळं आणि वादळी वाऱ्यानं काल रात्री म्हैसाळ रोड मोमीनपुराजवळ 100 ते 150 वर्षापूर्वीचं झाड मोमीनपुराच्या मुख्य रस्त्यावर पडले, त्यामुळे मोमीनपुरामध्ये राहणाऱ्या 51 कुटुंबांना रस्ता नसल्यामुळं घरी येण्यास अडथळा निर्माण झाला होता. तसेच लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळं येथील पालकांची खूप कसरत झाली. येथील रहिवाशी असलेले शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीतील झाड असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना फोन लावून सूचना दिली असता अधिकाऱ्यांकडून चालढक्कल करून आळसपणा करण्यात आला, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रतिसाद देत नसल्यानं सादिक पठाण यांनी तात्काळ महापालिका आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षक मयूर गोंधळे व कचरा उठाव करणारे टीमचे मुकादम संजय कांबळे यांना JCP च्या सहाय्यानं मोमीनपुराच्या नागरिकांना रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली. लोकांची अडचण समजावून घेऊन तात्काळ आरोग्य विभागाची यंत्रणा जोरात कामाला लावून पडलेलं झाड बाजूला काढून नागरिकांना 10 मिनिटात येण्याजाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. महापालिकेची यंत्रणा लागल्यानं नागरिकांनी व शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी महापालिकांनी कर्मचारी कचरा उठाव मुकादम संजय कांबळे, JCP चालक पिंटू नाईक, वाहन चालक मोहसिन बैरागदार यांचे आभार मानले. सांगली मिरजवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील म्हैसाळ रोड मोमीनपुरामध्ये भले मोठे जुने झाड वादळी पावसामुळे पडून मोमीनपुराचा रस्ता बंद झाला होता, परंतु त्याबाबत आम्ही PWDच्या विभागाला सूचना दिली आणि विनवणी केली की 50 कुटुंब घरात अडकून आहेत, ते झाड बाजूला करून देण्यात यावे. परंतु PWDच्या अधिकाऱ्यांनी फक्त उडवावडीची उत्तरे देऊन येतो जातो करून फक्त वेळ मारून नेलेला आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळ केलेला आहे. त्यानंतर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे गोंधळे साहेब असतील, कांबळे साहेब यांना विनंती करून सदर झाड काढून नागरिकांना रस्ता करण्यात यावा म्हणून आम्ही विनंती केली असता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा बुलेट ट्रेनप्रमाणे काम करून सदर झाड काढून येथील नागरिकांना दिलासा देऊन मार्ग मोकळा करून दिल्याबद्दल सर्व आरोग्य विभागाचे आम्ही मनापासून मोमीनपुरातर्फे आभार मानतो. महानगर न्यूजसाठी आदि माने मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.